नक्षल चळवळीत होणारी पिळवणूक आणि पोलीस खात्यांची बदललेली रणनीती पाहता गडचिरोली पोलिसांसमोर कसनासूर दलमच्या 6 जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी आत्मसमर्पण केले. यात 5 महिला नक्षली आहेत. या 6 जणांवर जाळपोळ, चकमक, अपहरण, खून अशा विविध स्वरूपाचे गुन्हे असल्याने शासनाने त्यांच्यावर 31,50,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये संदीप उर्फ महारू चमरू बढे, मनीषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई, जगनूराम कुरवामी, स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला, अणी उर्फ मिला मोतीराम तुलावी, ममिता उर्फ ममता जन्ना राजूपल्ली, तुलसी उर्फ मासे संतू कोरामी असे 6 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया उपस्थित होते. की मागील महिन्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये चातगाव दलमचा कमांडर आणि नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षकांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यापूर्वी यावर्षीचे विधानसभा इलेक्शन्स या जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पार पडलेलं आहे. आणि गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शिस्तीचे जवान हे रात्रंदिवस मेहनत करतायत, डॉमिनेशन करतायत, एरिया डॉमिनेशन करतायत. आणि नक्षलवाद्यांनी च्या ज्या ॲक्टिव्हिटीज या जिल्ह्यामध्ये आहेत त्या न्यूट्रलाइज करण्यासाठी जनजागरणसुद्धा करतायत. जनतेमध्ये जाऊन सांगतायत की नक्षलवादी कशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जात आहेत, तर त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आत्मसमर्पण करण्यासाठीसुद्धा पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून आज रोजी संदीप वड्डे हा जो एक दलम कमांडर आहे कसनसूर दलमचा, याच्यासह 5 महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आणि या 6 नक्षलवाद्याविरुद्ध 31,50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मला विश्वास आहे की नक्षलवाद्यांच्या ज्या काही हालचाली आहेत त्यावर नियंत्रण आणण्यास या पोलीस दलाला यश येत आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नक्षलवादी चळवळीपासून मुक्त होऊन शासनाच्या या मुख्य प्रवाहामध्ये सामील होतील असा आम्हाला विश्वास आहे.